السلام علیکم ناظرین، نادر دونیز میں آپ کا استقبال ہے. چلیے جانتے ہیں آج کی خبر. ناندر ضلع کلیکٹر آفس کے سامنے ٹیچرز کی تنظیم شکشک سامانوے سنگھ کی جانب سے رمجم بارش میں مختلف مطالبات کو لے کر بھیک مانگو آندولن کیا گیا. पिछले 7 दिनों से पूरे महाराष्ट्र के जिला परिषद जिलाधिकारी कार्यालय के आगे हमारे बांधव जो है, जो कि जिनको अभी 40 साल उम्र हो गई, 50 साल उम्र हो गई, फिर भी अभी तक उनको 20% या 40% की खैरात यहाँ पे गवर्नमेंट बांट रही है. ये बार बार हमें झूठे आश्वासन देते हैं, लेकिन ये बहुत झूठ बोलने वाली शासन है. अभी हम आपकी तरफ से हम शासन को ये कहना चाहते हैं कि जब तक हमें पूरा यहाँ पे अनुदान नहीं मिलता, हमें टप्पा वार्ड नहीं मिलती, तब तक हम यहाँ से हटने वाले नहीं है. हमारे पात्र में हमारे जो बांधव है वो अभी 7 दिन से भूखे है, वहाँ पे वो उनकी हालत बहुत बिगड़ी हुई है. यहाँ पे धाराशिव में भी हमारे जो बांधव है वो भी अभी ये अभी पूरे महाराष्ट्र का माहौल यहाँ पे बदलने वाला है. जब तक हमें अगला टप्पा नहीं मिलता, हम आपके और से यहाँ सरकार को बताना चाहते है कि हम पीछे हटने वाले नहीं. अरे 100% अनुदान, अरे 100% अनुदान, अरे कौन मनता देत नहीं, अरे कौन मनता देत नहीं, अनुदान आमच्या हक्काचं. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 7 दिवसापासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन आणि धाराशिव आणि पाथरी जिल्हा परभणी येथे ते अमरण अन्नत्याग आंदोलन चालू आहे. यामागचा एकच उद्देश की महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य शिक्षण मंत्री महोदय आहेत, 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदान येथे चालू असलेल्या जे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन होतं त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देतात. आणि दीपावलीपूर्व सर्व शिक्षकांना मी गोड बातमी देतो, आनंदाची बातमी देतो म्हणून त्या ठिकाणी आम्हाला एक पत्र दिलं होतं की तुम्हाला पुढील वर्षापासून वाढीव टप्पा अनुदान आणि नैसर्गिक टप्पावार अनुदान देण्यात येईल, अशा प्रकारचं लेखी पत्र देऊ नये. पण ते पत्र पुढील वर्ष 2023 नंतर येणारं वर्ष म्हणजे 24 असतं, विधिमंडळाचं अधिवेशन ज्यावेळेस 24 जानेवारी 2024 मध्ये झालं त्यावेळेस सुद्धा शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की आम्ही तुम्हाला पुढील वर्षी देतो म्हणलो होतो. आणि आता काल 12 जुलैला सुद्धा म्हणतात की आम्ही तुम्हाला पुढील वर्षापासून वाढीव टप्पा देण्यात येणार. म्हणजे हे पुढील वर्ष म्हणजे कोणतं वर्ष, याचा 23 नंतर येणारं वर्ष हे 24 असतं. आणि वेळोवेळी शिक्षकांना दिलेले जे खोटे आश्वासन आहेत या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आम्ही शासनाला रास्त मागणी मागत आहोत. आमच्या हक्काचा जो 100% पगार आहे 1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा नैसर्गिक टप्पा वाढ यासह निधी घोषित करून आमच्या खात्यामध्ये 1 महिन्याचा पगार टाकावा, यासाठी हे आज आमच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे. या आंदोलनाला आज आम्ही वेगळं वळण लावलेलं आहे. आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिक्षकांच्या वतीने आज जे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणला सांगितला जातो, शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये आज हा शिक्षक सर्वत्र तिथे भीक मागो आंदोलन करणार आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी याच ठिकाणी 400 ते 500 शिक्षकांनी गुरु पौर्णिमा याच ठिकाणी साजरी केली आणि आज आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी भीक मागून जमा झालेला जो सर्व निधी आहे, माननीय अर्थमंत्री महोदय म्हणतात की निधी नाही नसल्यामुळे शिक्षकांना मी टप्पा वाढ देऊ शकत नाही, तर आम्ही जमा झालेला जो निधी आहे तो माननीय अर्थमंत्री महोदयाकडे सुपूर्द करणार आणि जो दिलेला आमचा जो भीक मागून केलेला पैसा आहे त्याच पैशाच्या माध्यमातून अर्थमंत्री मोदी यांनी आम्हाला टप्पावार अनुदान देण्यात यावं. आणि जोपर्यंत टप्पावार अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि ज्या पाथरी आणि धाराशिव येथे चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या आंदोलनकर्त्याच्या जीवाला जर धोका झाला तर त्याला संपूर्णतः जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील, याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी. आणि शक्यतो तिथेल शिक्षकांच्या तब्येती वरचेवर बिघडत आहेत, आम्ही दररोज संपर्क आहोत, ते आमचे बांधव आहेत, आम्ही त्यांना विनंती करत आहोत, भाऊ तुम्ही आंदोलन मागे घ्या, आपण सर्वजण लढू, आंदोलन अन्नत्याग आंदोलन मागे घ्या. पण ते आपल्या विश्वासावर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. जोपर्यंत शासन आम्हाला 1 जानेवारी 2024 वाढीव टप्पा अनुदान नैसर्गिक टप्प्यास वाढ सह देणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, कारण आमच्या सरकारवर विश्वास राहिला नाही. हेच अन्नत्याग आंदोलन आमचं 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर होतं, त्यावेळेसच महाराष्ट्र राज्याचे आमचे जे पालनकर्ते आमचे मायबाप म्हणून संबोधले जाणारे
शिक्षण मंत्री महोदय त्या ठिकाणी येतात आणि आम्हाला आश्वासन देतात. सर वाटलं तर त्यांनी आम्हाला मिठाईची मिठाई वाटली, ते मिठाई आम्ही घरी घेऊन लेकरा बाळाला खाऊ घातली, पण ते खायला गोड लागली, पण आता ते आमच्या तोंडामध्ये गोड राहिलेली नाही आणि हेच पुन्हा आमच्या तोंडामध्ये गोडी येऊ द्यायची असेल तर माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय अर्थमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती आहे की 1 जानेवारी 2024 पासूनचा वाढीव टप्पा, नैसर्गिक टप्पा वाढ यासह निधी अनुदान वितरणाचा शासन आदेश हे आचारसंहिता लागण्यापूर्वी काढून आमच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार टाकावा हीच मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.